हॅलो एव्हरीवन, केक बेक विथ प्रियामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज बघणार आहोत आपण चॉकलेट केक. तर चॉकलेट केक पूर्णपणे कसा कव्हर करायचा आणि किती फास्ट कव्हर करायचा ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर बघू शकता, आता मी सर्व लेयर व्यवस्थित कट करून घेणार आहेत. तीन लेयर आपल्याला ह्या चॉकलेट बेसच्या बनवायच्या आहेत, करायच्या आहेत. तर मग तीन लेयर आपण व्यवस्थितपणे कट करून घेणार आहोत. बघा, एक झालेली आहे आपली कट करून, दुसरी लेयर पण व्यवस्थित कट करायची आहे. व्यवस्थित साईडने आधी कट कट करून घ्यायची, मग पूर्ण लेयर कट करायची, म्हणजे क्रम्बल्स निघणार नाही आपले. बघू शकता चॉकलेट, आता खाली मी क्रीम लावून घेतलेली आहे जेणेकरून आपला केक सरकणार नाही आयसिंग करताना. सोक पण व्यवस्थित मी नुसतं पाण्यानेच करून घेतलेलं आहे, कारण पाणी टाकल्यानंतर पहिलंच आपलं प्रीमिक्स गोड असतं, त्यात साखर वगैरे सर्व असतं आणि त्यात शुगर सिरप केलं की अजून जास्त गोड होतं. मग मी नुसतं पाण्यानेच सोक करून घेते. तर मी ते इथे पायनॅपल क्रश वापरले आहे, कारण माझ्या कस्टमरला पायनॅपलची पण टेस्ट हवी होती, म्हणून मग मी इथे पायनॅपल क्रश यूज केलेलं आहे आणि चोको चिप्स पण. बघू शकता सेकंड लेयर पण तशीच टाकायची, ठेवायची आणि त्याच्यावर पाणी सोक करायचं आणि क्रीम टाकायची व्यवस्थित स्प्रेड करून. त्याच्यावर आपल्याला पायनॅपल क्रश टाकून व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. बघा, छान असं आपला टर्नटेबल फिरवायचा, म्हणजे व्यवस्थित आपली क्रीम स्प्रेड होऊन जाते. पायनॅपलने पण छान टेस्ट येते आपल्या चॉकलेट केकला. तुम्ही करून बघा किती छान आणि सुंदर अशी टेस्ट लागते. चोको चिप्स टाकायचंच आहे, कारण चॉकलेट केकमध्ये चोको चिप्स असले की खूप छान अशी टेस्ट येऊन जाते. व्यवस्थित लेयर अशा एकसारख्या क्रीम भरून लावायच्या आहे, मस्त केक पण असा एकसारखा दिसतो आणि छान टेस्टला पण छान लागते. एकसारखी क्रीम वगैरे आता क्रम कोट करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही एकदम नॉर्मल क्रीम टाकून क्रम कोट करायचं आहे, कारण त्याचे क्रम्बल्स खूप निघत असतात, म्हणून तुम्ही व्यवस्थित नॉर्मल क्रीम लावून व्यवस्थित एकदम छान असं पूर्ण केक कवर करून घ्यायचा. जास्त क्रीमची काहीच गरज नाही क्रमकोटला. तर व्यवस्थित क्रमकोट झाला की फ्रीजमध्ये एक अर्धा ते एक तासासाठी आपण ठेवू शकतो. बघू शकता माझी थोडी क्रीम एक्स्ट्रा झालेली आहे, पण माझा थोडा प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळं मला काही नाही वाटत. पण तुम्ही थोडी नॉर्मल क्रीम लावून तुम्ही क्रमकोट करू शकता. माझा क्रमकोट झाला की मी लगेच फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मी दुसरी क्रीम घेऊन त्यात गनाश मिक्स करून घेतलेलं आहे. फ्रीजमध्ये माझी बाकीची उरलेली क्रीम होती, आता मी केक पण काढून घेतलेला आहे फ्रीजमधून एक तासानंतर, आणि गनाश टाकलेली क्रीम मी त्याला वरून लावून घेतलेली आहे. बघू शकता छान अशी मी पॅलेट नाईफने डिझाईन म्हणजे व्यवस्थित केक कवर करत आहे. आणि लास्टला मी स्क्रॅपर घेतलेला आहे, लास्टची फिनिशिंग मी स्क्रॅपरनेच करते, छान अशी फिनिशिंग येऊन जाते. बघू शकता स्क्रॅपरने किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे. तुम्ही व्हॅलिड नसलेले डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड पण घेऊ शकता, त्याच्याने पण छान अशी फिनिशिंग जमून जाते. बघा मी लायनिंगवालं स्क्रॅपर पण घेतलं आहे, त्याच्याने अशा व्यवस्थित लायनिंग वगैरे पण करून घेतलेले आहे. आता मी N1 नावाचं नोझल घेतलेलं आहे, लक्षात असू द्या N1 नावाच्या नोझलने मी रोझेटचे डिझाईन करून घेतलेले आहे. छान अशी डिझाईन येऊन जाते. बघू शकता किती एक मिनिटाच्या आत ते रोझेट काढून तयार होऊन जातात. मी आता त्याच्यावर चेरीज ठेवलेली आहे, चेरीजने ते खूप छान असं लुक येऊन जातो आपल्या केकला. आता मी चॉकलेट गणेश बनवूनच ठेवलेलं आहे, त्याने ड्रिपिंग करणार आहे. ड्रिपिंगशिवाय तर माझा केकच अपूर्ण असतो. छान अशी ड्रिपिंग केली का केक खूप सुंदर दिसतो आपला, एकदम बेकरीपेक्षाही सुंदर केक दिसतो आपला. बघू शकता आता मी वरती पण गणाश टाकून घेणार आहे, थोडंसं जागा उरलेली त्याच्यामध्ये, आणि शुगर बॉल हे ते पण टाकणार आहे मी.
बघा माझा केक तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब पण करा, नक्की करा हं। बघा आपला केक किती छान असा दिसतोय। आता मी त्याच्यावर शुगर बॉल टाकणार आहे। आधी मी उरलेल्या क्रीमने खाली पण डिझाईन करून घेणार आहे। बघू शकता N1 नोझलनेच मी ही डिझाईन केलेली आहे। किती पटकन झाली बघा। बघा आता हे शुगर बॉल आहे, त्याच्याने छान असा केक दिसतो। आता मध्ये जागा थोडी रिकामी आहे, मग मी तिथे पण शुगर बॉल ठेवून घेतले। किती छान आपला केक दिसतोय बघा। बरं बघा